महाराष्ट्राची शान चॅनलचे इंस्टाग्राम रील ॲप आजच फॉलो करा महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर एन्जॉय नमस्कार मंडळी मी आहे सूरज दिगे आणि खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनेलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंडळी मंडळी आजच्या दिवसभरातल्या आपण चॅनेलवरील इंस्टाग्राम असेल आणि यूट्यूबवरील व्हिडिओच्या अपडेटवरून एक आनंदाची आणि एक खुशखबर तर तुम्हाला मिळालेलीच असेल की मडसनाळचा काम्या ज्याचा आजोबा आहे आणि ज्याचा बाप हा घटप्रभा दोन हजार एकोणीसचा चॅम्पियन बैल जो पाटलांचा प्रसिद्ध असा बैल आहे ज्या बैलाची पायदास देखील सर्वात जास्त सुंदर जातीवंत शरीराची पाहिजेल ती गोष्ट जशीच्या तशी हवी अशा प्रकारची वासरं ज्या बैलांनी त्या बैलाचं वासरू आज पुणे जिल्ह्यात मंडळी खरेदी करण्यात आलेलं आहे पुणे जिल्ह्यातील श्री मयूर काळोखे जे राहणार तळेगाव दाबडे तालुका मावळ जिल्हा पुणे यांनी हे वासरू घेतलेलं आहे पुणे जिल्ह्यासाठी सर्वात जास्त आनंदाची का गोष्ट आहे की हे वासरू पुण्यामध्ये आलेलं आहे हे वासरू हे गायी भरण्यासाठी नैसर्गिक रेतनासाठी आता दोन दाती झालेलं आहे आणि ते नैसर्गिक रेतनासाठी चालू झालेलं आहे पुणे जिल्हा सर्वात जास्त प्रसिद्ध आहे तो म्हणजे गरम रागताची वासरं खरेदी करण्यासाठी तिथे जास्त करून बैलगाडा शर्यतीसाठी ज्या प्रकारची वासरं लागतात त्या वासरांसाठी एक जातिवंत सुंदर आणि नातकुळा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे करंटचं आणि गरम एक वळू तेथे ते आलेला आहे की येत्या काही दिवसात आपण श्री मयूर काळखे यांची मुलाखत तर घेणारच आहोत आणि त्या संदर्भात आपण अधिक माहिती तुम्हाला देऊया पण त्याच्या अगोदर थोडंसं आपण हा जो खोंड आहे तो उमेश बसवेश्वर स्वामी नागज हे महाराष्ट्र कर्नाटकातील खिलार क्षेत्रातील जुनं जाणकार प्रसिद्ध असं कुटुंब आहे की ज्यांच्या दावणीची खिलार ही सर्वात जास्त महाराष्ट्र कर्नाटकामध्ये प्रसिद्ध आहे सध्या पाहत असलेला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण करगणीची जी यात्रा मागे होऊन गेली त्या यात्रेतला हा व्हिडिओ आहे कर्गणीची पहिलीच यात्रा होती की ज्या यात्रेमध्ये हा खोंड आहे हा खोंड त्या करगणीच्या यात्रेमध्ये आला होता आणि आपण त्या करगणीच्या यात्रेमध्ये याचं काही चित्रीकरण पाहिलेलंच आहे आज दिवसभरात आपण हा बैल आजच तळेगाव तालुका माळ जिल्हा पुणे या त्याच्या नवीन मालकाच्या घरी जाणार आहे उमेश स्वामी यांनी हा ब खोंड अंदाजेक आय थिंक पाच ते सहा महिन्याच्या दरम्यानचा असताना घेतलेला होता त्याच्यानंतर संगोपन करून त्याचं चांगली शरीर यष्टी करून आणि सर्व गोष्टी तरबेज करून आज तो दोनदाती झाल्यानंतर वळू क्षेत्रात कार्यरत चालू चा, झाल्यानंतर आता तो त्यांनी श्री मयूर काळोखे यांना दिलेला आहे आपण पाहू शकतो की महाराष्ट्र कर्नाटकामध्ये खूप सारे वळू आहेत पण पुणे जिल्हा आहे की ज्या पुणे जिल्ह्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे आता चॅनलला जवळपास पाच वर्ष पूर्ण झालीत पण याच्या अगोदरच्या काळामध्ये जेव्हा चॅनलचं काम पूर्ण केलं होतं म्हणजे चालू केलं होतं तर त्या काळात पुणे जिल्ह्यात नाही म्हणलं तरी चालेल असे वळू होते म्हणजे नसायचेच पण आता पुणे जिल्ह्यामध्ये तिकोंडीची पायद्या लाईन ब्लड लाईनचा असेल किंवा निवर्गीच्या लाईनचा असेल असे बरेचसे टॉपचे वळू सातव सातवसर असतील रुपेश बालवडकर असतील असे बऱ्याच जणांचे दावणीला आता वळू आहेत अजून एक म्हणजे मडसनाळाचा काम्याची जी ब्लड लाईन आहे संख पाटलांच्या बैलाची जी पायदास आहे असा हा चिमण्या नावाचा बैल जो उमेश बसवेश्वर स्वामी यांचा होता तो आता तळेगाव दाभळेमध्ये आलेला आहे मंडळी थोडंसं आता त्याचा जो आजोबा आपण उल्लेख केला होता या चिमण्या बैलाचा तो आहे म्हणजे हा आपण पाहत असलेला मडसनाळाचा काम्या वेल मंडळी याचे आपण बरेचसे व्हिडिओ पाहिले मुलाखत पाहिले आपण याचं हे केलेलं चित्रीकरण सर्वात जास्त प्रसिद्ध चॅनलवर झालेलं आहे की ज्या बैलाचा राग आणि सर्वात गोष्टीमध्ये त्याचं वशिंड असेल शरीर असेल फाउंडेशन असेल कान असेल तोंड असेल या सर्वच बाबतीत एक उत्कृष्ट असा वळू म्हणून ओळखला जाणारा याच्याकडे देखील गाई जाण्याचं सर्वात जास्त प्रमाण आहे वळू जवळपास कर्नाटकमध्ये आहे मडसनाळच्या जवळ आणि बऱ्याच गायी याच्याकडे आपल्याला जाताना दिसतात आणि या बैलाचा राग देखील तेवढाच भयानक आहे आणि याच बैलाचा नातू म्हणजे चिमण्या बैल आहे आपण जो पाहतो तो आणि महाराष्ट्रातील जसं आपण उल्लेख केला की पुणे जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारच्या वळूंची गरज आहे आता ज्या प्रकारची ब्लड लाईनची गरज आहे ती सगळ्या ब्लड लाईन आता पुणे जिल्ह्यामध्ये वळू क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यामध्ये आज मडसनाळच्या कामाची जी ब्लड लाईन आहे शंखपाटलांच्या ज्या बैलाची पायदास आहे जो घटप्रभव दोन एकोणीसचा चॅम्पियन बैल होता त्या बैलाची पैदास आज तळेगाव दाभोड तालुका मावळ जिल्हा पुणे येथील श्री मयूर काळोखे यांच्या दावणीला मंडळी हा आलेला आहे आणि सर्वात पहिली मेन गोष्ट म्हणजे मडस नाळ्याच्या काम्या बैलाची देखील सर्वात जास्त पैदास ही आत्ताच्या काही काळामध्ये आपल्याला पाहण्यात आलेली आहे आणि एक सुंदर जातीवंत पैदास या बैलाच्या नावावर आहे मंडळी या बैलाची एक विशेष गोष्ट म्हणजे हा नेहमी जवळपास यात्रा असेल किंवा त्यांच्या घरी दावणीला बैल सोडल्यानंतर जवळपास तीन या बैलाला कायम पाहण्यात आलेले आहेत याचा चॅनेलवर एक असा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता की बैलाच्या जवळ जाण्याच्या अगोदर एका आकडीने बैलाची नाकाची एसन पकडावी लागायची आणि मग बैलाच्या जवळ जावं लागायचं की अशा प्रकारचं सुरुवातीच्या काळातला एक फेमस असा व्हिडिओ आपण चॅनेलवरती दाखवला होता आणि मालक देखील तेवढाच बैलाचं चांगलं संगोपन करून असं जातीवंत बैल त्यांनी दावणीला सांभाळलेला आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता खिलारचं संगोपन हे सर्वात जास्त वाढलेलं आहे गाईदेखील भरपूर झालेल्या आहेत पण वळूंची कमतरता ही काही भागामध्ये जी असते ती आता जास्त करून पुणे जिल्ह्यातही म्हणजे आता हा जो हो आता मडसनाळच्या कामाची जी ब्लडलाईन आहे की तो जो चिमणी आता आपण जो इकडे पुणे जिल्ह्यामध्ये पाहणार आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये काय आता येत्या काही दिवसामध्ये पुणे जिल्ह्याच्या बाहेरच्या परिसरातल्यांना देखील समजा जर कर्नाटकला जाता येत नसेल जास्त लांब तर ते, ते, ते इकडे येऊ शकतात मंडळी सध्या पाहत असलेला बैल हा संख पाटलांचा आहे घटप्रभा दोन हजार एकोणीसचा नामांकित बैल की जो चॅम्पियन झाला होता त्याची शरीर एस टी फाउंडेशन श त्याचा कोसावान किंवा छाती या सर्व गोष्टी बघू शकता हे चित्रीकरण तसं बरंचसं जुनं आहे याच्यानंतर परत आपण चढचणच्या यात्रेतलं देखील या बैलाचं बरचसं शूटिंग पाहिलं असेल तर या बैलाची पायदास ही आजची जी खरेदी केलेली आहे ती या बैलाची पायदास आहे मंडळी आणि तसेच याची चिमण्याची आई कोण आहे हे देखील आपण तुम्हाला या साईडच्या फोटोमध्ये दाखवत आहोत की जेणेकरून चिमण्या ही कोणत्या आईचा बापाचा आणि त्याचा आजोबा कोण आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न केला खिलार क्षेत्रामध्ये जुन्या काळामध्ये एखाद्या वासराची वंशवळ ही क्वचित कोण क्वचित दाखवल्या गेलेली आहे ती माहिती बऱ्याच जणांना असायची की ज्या मूळ मालक कर, मालकाकडे बैल आहे वासरू आहे गाय आहे तर त्यांना माहिती असायची पण आता ही चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या कानाखोपऱ्यात पोहोचवण्याची वंशवळ काम करतो की जेणेकरून ब्रीडिंग हे प्रॉपर होईल कारण मागील काही काळामध्ये बरेचसे जातिवंत वळू असताना देखील ब्रीडिंगकडे थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळे पण आता चॅनलच्या माध्यमातून सर्वात जास्त नेटवर्क ओपन करण्याचं आपण काम केलेलं आहे असं हा चिमण्या आज श्री मयूर काळख यांनी के खरेदी केलेला आहे याचे बरेचसे व्हिडिओ आज आपण सकाळपासून पाहिलेलेच असतील चॅनलच्या माध्यमातून आणि आज अधिक माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देणारच आहोत लवकरच की येत्या काही दिवसामध्ये चिमण्याचे नवीन मालक जे आहेत श्री मयूर काळोखे यांची आपण एक खास मुलाखत त्यांच्या शेतावरती घेणार आहोत श्री मयूर काळोखे यांच्याबद्दल एक विशेष गोष्ट सांगायची म्हटलं तर त्यांच्या दावणीला खिलार संगोपन देखील जोरात चालू आहे आणि ह्या खरेदी केलेला वळू हा त्यांच्या गोट्यासाठी आणि पुणे जिल्ह्यासाठी सर्वात उपयुक्त असा व वळू ठरणार आहे अधिक माहिती खिलार महाराष्ट्राची शान चॅनेलवर आपण पाहत राहूया खिलार महाराष्ट्राची शान चॅनेलचं दोन हजार तेवीसचं कॅलेंडर बुकिंग मंडळी चालू झालेलं आहे जर बुकिंग केलं नसेल तर ते आजच करा खूप खूप धन्यवाद खिल्लार महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची